आदरणीय बकरे से सर्व गुरुजन सूत्र संचलन करणाऱ्या अतिशय छान कुसुमाग्रजांची मराठी दिनाची माहिती मॅडमने लिहिलेली आहे. माझा परिचय करून देणाऱ्या काळे मॅडम, सर्व गुरुजन या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे सगळे इतकं छान सादरीकरण केलं की लहानपणाचे दिवस आठवले. आणि म्हणजे आपलं जसजसं आपण मोठे होतो तसतसं आपल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. इतकं निरागस यांचं सादरीकरण होतं, इतकं आवडलं. आणि मुक्ताबाईचे डायलॉग इतके छान मला भावले की डोळ्यामध्ये पाणी आलं. इतकी मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहेत, ज्ञानेश्वरांपासून आद्य कवी मुकुंद राजांपासून आपली ही आणि त्याच्याही आधी खूप असे लोक होते की ज्यांची आपल्याला नावही माहित नाही, की ज्यांनी आपल्या भाषेसाठी योगदान दिलेलं आहे. मग आपण आजचा हा दिवस ज्यांच्या जन्मदिवशी साजरा करतो मराठी दिवस, ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज. मला कोणी सांगेल का त्यांचं नाव कुसुमाग्रज असं का पडलं बरं? त्यांनी का बरं हे नाव कवितेसाठी ठेवलं स्वतःच नाव? कुणाला माहितीये का? सांगा बरं, कोणी सांगेल का बरं कुसुमाग्रज असं नाव? बघा, आता ज्ञानेश्वराला 86 बहीण होती, बरोबर की नाही? मुक्ताबाई. तसंच कुसुमाग्रजांना सुद्धा एक बहीण होती लहान, तिच्यापेक्षा मोठे म्हणजे अग्रज, तिच्या आधी जन्माला आलेले, म्हणून त्यांनी तिचं नाव होतं कुसुम. कुसुमचा मोठा भाऊ म्हणजेच कुसुमाग्रज, म्हणून त्यांनी कविता लेखनासाठी कुसुमाग्रज हे नाव घेऊन कविता लेखन केलं. तसं त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं मूळ नाव होतं विष्णू रघुनाथ शिरवाडकर, पण त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलेलं होतं म्हणून त्यांचं नाव झालं विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी खूप सुंदर कविता लिहिल्या. आता एक कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, ज्ञानोबा माऊलींची